इथे मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या असतील त्यापेक्षा मात्र जास्त धावा इथून बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग करणं विजयासाठी फार आवश्यक असेल. स्पर्धेचा नियम बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा देखील नियम आहे. या नियमानुसार मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झाला. कालच्या दिवसात मोरिया सी सी दाबिवली या संघाने मात्र मजल मारली. सुपर फोरमध्ये क्वालिफाय झाला. रुपेश गायकर यांचा संघ अझरबैजान प्रमोद अगिवली समाजसेवक वालिवली यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. निश्चितच आजपा तो पंचांच्या भूमिकेत पुन्हा जय पवार सर सुभाष पाटील या दोन्ही पंचांचं मात्र पुन्हा एकदा मी आजच्या दिवसामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आहे. त्याचबरोबर आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनचे निश्चितच ऑफिशियल हेड गौरव सावंत यांचे बंधू मात्र ओमकार सावंत, त्यानंतर ऑफिशियल फोटोग्राफर शुभम मस्कर यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो आहे. मंडप डेकोरेटर्स डीजे मास्टर्स या सर्वांचं मी मनापासून आयोजकांच्या वतीने मात्र स्वागत करतो आहे. आणि या क्रिकेटच्या पहिल्या सामन्याकडे आपण वळतो आहे. पहिला दिवस आपण पाहिला, मोरिया सी सी दापिवली संघ क्वालिफाय झाला. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस, 8 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली लढत, एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच जयहनुमान जोवेली विपक्ष हर्षित तिलेवन कानोर या दोन संघांमध्ये. जोवेली कानोर असा सामना आपण पाहतोय. त्यानंतर दुसरा सामना असेल क्रिशा इलेवन विपक्ष श्री गणेश मानकिवली. चिकलोली विपक्ष वडवली आणि मालेगाव चिंचवली विपक्ष शिरगाव असा सामना पाहायला मिळेल. मालेगाव नाही आहे काही कारणास्तव, हा संघ इथून मात्र बाद झाला आहे. निश्चितच 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगले चांगले खेळाडू या मैदानावरती लाभतील. मैदान देखील आपण पाहतोय, मैदानाच्या चौफेर बाजूने अतिशय चांगलं वातावरण, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे चांदप गाव. निश्चितच हकीच्या अंतरावरती बारवे डॅमसुद्धा खूप मोठा चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. निश्चितच त्याच्या बाजूला असलेलं हे प्रभू पाटील क्रीडांगणच्यावरती चालू असलेली स्पर्धा जे हनुमान चषक 2019 5 षटक असेल. P1 P2 3 षटक समांतर याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला मात्र आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम. महेंद्र थुळे स्वतः संघ नायक गोलंदाजीच्या उंभारट्यावरती, पंच मात्र ग्रीन सिग्नल देत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. 5 षटकाचा सामना, पहिली षटक प्रगतीपथावरती लेंथवरती ऑन द बार्क महेंद्र धुले. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय वैभवला, नॉन स्ट्रायकिंगला दिनेशला आपण पाहतोय दिनेश राऊत. चित्ताचा दिनेशला कोण विसरेल. पहिला चेंडू दिनेशची एक व्हिडिओ मात्र निश्चितचा सध्या चर्चेत होती गतवर्षी. तोच दिनेश राऊत तर रुपेश राऊत कानोरचे पॅकर कानोर संघाचे यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. पहिले षटक, पहिला चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंट रिझनमध्ये. भारत धुळे चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत फक्त सिंगल येते. सिंगलने मात्र श्री गणेशा हर्षित इलेवन कानोर संघाचा. त्याच दरम्यान नंदूदादा भंडारी यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो सातत्याने नंदूदादाने खूप मोलाचं सहकार्य केलं, त्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो. एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, गुडल्या स्पॉटवरती चेंडू पडला, टेकअप झाला, अतिशय चांगला चेंडू मात्र पिचिंग झाला. वेगाबरोबर टप्पासुद्धा फार चांगला पाहायला मिळतो. महेंद्र धुळेचा यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून देखील संबोधलं जातं. धावसंख्या धावफलकावरती फक्त एक धाव,
पुढचा चेंडू फुल्लेंचा चेंडू अतिशय चांगला फटका, देखना फटका होता, लॉन्ग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय चित्ताचा ऋषिकेश चेंडू खाली होते, सिंगल येते, सिंगलच्या मदतीने मात्र स्कोरबोर्ड हलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच दोन धावा हर्षित इलेवन कानूर संघाचा, पहिलं षटक प्रगती पथावरती, अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजाकडून, अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते ती मात्र फलंदाजाकडून, चांगलं कॉम्बिनेशन होतोय, चांगला संवाद होतोय. पहिले षटक इंद्र थुळे अनुभवी गोलंदाज, एकदा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न जरूर होता, शफल जरूर झाले होते वैभव, बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही आहे, जागा शोधायची होती, बनवायचा होता फटका, परंतु तो बनला नाही. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते मैदानावरती. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गॅदर केला जातोय. रोशन धुळे, कोण विसरण रोशन धुळेला, ज्याने मात्र गतवर्षी सुद्धा क्रिकेटमध्ये हाकार माजवला, तोच खेळाडू मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. एकदा चेंडू ऑन साईडला, चेंडू टटवला गेलाय, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, प्रयत्न चांगला होता कल्पेश धुळेंचा, परंतु इथे प्रयत्न फसलाय. जर कदाचित चेंडू स्टंपला हिट झाला असता तर कुठेतरी जर तरला महत्त्व दिलं गेलं असतं, परंतु आता मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं, जर लागला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं चित्र मात्र पाहायला मिळत नाही. सुरक्षित पॉप इन क्रीजमध्ये वैभव. एकदा चेंडू ऑन साईडला, चेंडू तटवला गेला डीप मिड विकेटला, जवळपास क्षेत्रक्ष कोणी नाही आहे, चेंडू एका दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती चेंडू पुढे सरकतोय, बाउंड्री लगत चेंडू अडवला जाईल, भूषण धुळे चेंडूची फेक करतायत, तोपर्यंत काय घडलंय मैदानावरती. आणि इथून मात्र धावा येत आहेत, त्या तीन धावा, तीन धावेने हा षटक संपलाय, आणि तीन धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय, आणि पाच धावा धा फलकावरती, विदाउट लॉस 5 रन्स हर्षित इलेवन, 6 धावा, माफ करा कुणा लेखकाच्या चुकीच्या दुरुस्तीमुळे इथे मात्र थोडस सहा धावा 6 रन्स विदाउट लॉस हर्षित इलेवन कानोर टीम. तर एक संधी असेल फलंदाज वैभव साडी, जर तीन चेंडूवरती तीन षटकार लगावले तर सुभाष भावार्थे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राईज असेल वैभव साडी. चांगली संधी आहे, सकाळपासून मात्र साहेबांनी ATM खुलं केलंय. षटक क्रमांक दुसरं, सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं, गोलंदाज रोशन, चेंडू पाहावा लागेल, निश्चितच उजव्या स्टिकच्या चेंडू खूपच बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच अवांतर धाव, खराब चेंडूने मात्र इथे सुरुवात होते या षटकाची रोशनच्या माध्यमातून. सात धावा त्या फलकावरती, कुपोडी स्पर्धा पण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉप केलाय क्षेत्ररक्षक भूषण चेंडूवरती वेगाने, काय चपलाई होती भूषणची, थ्रो सुद्धा अचूक होता. निश्चितच दोन धावा अडवण्यात भूषणला मात्र यश येत आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता लॉंगन आणि लॉन्ग ऑफला, एक डीप मिड विकेटला कल्पेश धुळेला आपण पाहू शकता, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय P2 मध्ये. धावसंख्या धफलकावरती 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना रोशन धुळे, महेंद्र धुळे, कल्पेश धुळे सारखा जादुई गोलंदाज सुद्धा पाहायला मिळेल या पूर्वार्धामध्ये. एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, निश्चितच चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न आहे. रोशन धुळे म्हटलं तर निश्चितच चांगला गोलंदाज, दिनेश राऊत म्हटलं तर निश्चितच मैत्री आपल्याला पाहायला मिळते, फार घट्ट जवळचे मित्र आहेत रोशन आणि दिनेश. आता मात्र कुठेतरी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी कट्टर लढत पाहायला मिळते. कानर इलेवन, हर्षित इलेवन या संघाच्या वतीने खेळ करत असताना दिनेश, पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पंच मात्र लक्ष वेधून घेत आहेत. या षटकामध्ये जो विचार केला, दोन अवांतर धावा आपण पाहिल्या, महेंद्र धुळेने मात्र अप्रतिम षटक हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्या.
पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाही आहे. पदल अली ते इथे मात्र वापरत नाही आहेत. कुठेतरी जर विचार केला मोठे फटके खेळायचे असेल तर फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं असतं. फलंदाजाला पॉप इन क्रीजमधून थोडंसं बाहेर स्टेप आउट झाले असते तर कुठेतरी शॉट कनेक्ट होऊ शकला असता. परंतु तसं चित्र मात्र पाहायला मिळत नाही मैदानावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र रोशनसुद्धा एक चांगली कामगिरी करतो, एक भरीव कामगिरी आपल्या संघासाठी. एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फाईनली क्षेत्र मात्र क्लिअर केली जाते. कोणी जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र सीमारेषा क्रॉस करेल. पहिला दणदणीत चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. सन्माननीय सुभाष भावार्थे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मात्र स्लिपिंग शॉट म्हटलं जातं याला. कुठेतरी एक आगळा वेगळा फटका मराठी भाषेत सांगायचं झालं तर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावती आहे. निश्चितच दुहेरी आकड्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा शेवटचा चेंडू रोशन धुळेंचा. एकदा चेंडू ऑन साईडला चेंडू टटवला गेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला आपण पाहतो. रोश कल्पेश अतिशय वेगाने, बघा दमछाक होतीये क्षेत्ररक्षकाची, परंतु अतिशय चांगला थ्रो डायरेक्टली इथून मात्र पाहायला मिळतोय. रोशन धुळेच्या हातामध्ये चेंडू कॅरी करत असताना आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील संपलं गेलं आहे. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 7.50 सरासरीने 15 धावा. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. तर तिसरं षटक सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक. ज्या महेंद्रने मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळलं त्या महेंद्रला मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाची इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. स्वतः संघ नायक आहे. पूर्णपणे जवळजवळ 90% जबाबदारी मात्र महेंद्रवरती असते या जोबेली संघाची. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ऑन द मार्क दिनेश. फुल्यांचा चेंडू जरूर होता. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो दिनेशच्या बॅटमधून सरळ रेषेमध्ये. ओव्हर दी लाईन चेंडू मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक भूषण चेंडू खाली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं भूषणचं. सातत्याने विचार केला, 3 चेंडू भूषणने फील्ड केले चांगल्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांमाध्यमातून क्षेत्ररक्षकसुद्धा करत आहेत. जसं म्हटलं जातं गायकाला वादकाची साथ लाभते, तशी मात्र इथे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभते. ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेंद्र वैभव साडी. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिझन मात्र क्लिअर केली जाते. चेंडू थांबणार नाहीये. जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान राहुल भुईर समालोचक मारेरेगाव यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. उत्तरार्धामध्ये सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. ते मात्र आमच्यासोबत जॉईन होतील. धावसंख्या धावफलकावरती निश्चितच दुहेरी आकड्यामध्ये 20 धावा 2-0 विदाउट लॉस. हर्षित 11 कानोर टीम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव साडी मारण्याचा प्रयत्न. चांदकडे मात्र दात केले होते. चित्ताचं पंच मात्र लेखबाईची खून दर्शवत आहेत. सुभाष पाटील सर कित्येक वर्षाचा अनुभव दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहतोय. स्क्वेअर लेगचे पंच जय पवार सर देखील खूप अनुभवी पंच. सातत्याने विचार केला साताऱ्यावरून आता मात्र बिलॉंग करतायत चांदप गावाकडे. त्यानंतर कित्येक स्पर्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा
तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना महेंद्र थुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिनेश साडी ऑनसाईडला चेंडू तटवला गेला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. आपण पाहतो पुन्हा एकदा कल्पेश धुळेकडे चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा सहजतेने मात्र कवर केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दिनेश आणि वैभव चांगलं कॉम्बिनेशन आहे. हर्षित इलेवन कानोर संघासाठी आणि सातत्याने जे ट्रम्प कार्ड मात्र आपण पाहतो कानोर संघाच्या वतीने ते ट्रम्प कार्ड मात्र इथे वापरले गेले. चांगली सुरुवात, चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. एकदा मोठा फटका, मिस टायमिंग शॉट जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे इथे कोणी. भारतने मात्र प्रयत्न केला होता. इथे चेंडू जमिनीला दान होतोय. तोपर्यंत दोन धावा येते. आपण स्पर्धा पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार पहिली वहिली स्पर्धा या चांदप गावाने मात्र मान पटकावलाय. जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप, जय हनुमान चषक 2019. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो, चालू असलेला सामना जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली विपक्ष हर्षित इलेवन कानोर ही पहिली लढत आहे मैदानावरती. एका बाजूला पूर्वार्धामध्ये मात्र प्रथमच फलंदाजी करत असताना कानोर संघ आपण पाहतोय तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. ड्रिंक्स ब्रेक इथून मात्र दिला जाईल आयोजकांच्या वतीने. सातत्याने कालचं चित्र देखील आज आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. काल जे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले अतिशय अतितडीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. तर मी तर म्हणेन दापोली संघाने अवघ्या एका धावेने काल सामना जिंकला या मैदानावरती आंबेशिव संघाच्या अगेन्स्ट. 48 धावा मात्र आंबेशिव संघाने केल्या होत्या. 4 षटकामध्ये 10.00 सरासरीने 41 धावांचं टार्गेट होतं आणि फक्त एका धावेने हा सामना मात्र तिथे कंप्लीट केला गेला. 26 धावा धावफलकावरती कानोर संघाच्या. आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत ऐकूया एक डीजेचं सुमधुर संगीत. थँक्यू. तर तीन षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. पर्याप्त दोन षटक आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारची हाणामारी इथून मात्र सुरुवात केली जाईल का जर विचार केला वैभवचा. वैभवच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. विचार केला दिनेशचा. दिनेशच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहिला आपण. आत्ता मात्र स्वतःला मात्र इथे आपली विकेट समर्पित करावी लागेल जोवेली संघाच्या गोलंदाजाकडे कल्पेशकडे. आता मात्र दिनेशला माघारी परतावं लागेल. धावाच्या स्वरूपाने मात्र इथे फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय हर्षित इलेवन कानोर संघाला 26 या आकड्यावरती. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. पुढचा चेंडू कल्पेश वैभव साडी. आत्ता मात्र चेंडू पाहावं लागेल. पंच मात्र दिशा खेळतायत. इथून मात्र जर विचार केला तर खूपच चेंडू मात्र बाहेर जाताना पाहायला मिळतोय. लेगवरून चेंडू मात्र ऑफसाईडकडे निघतोय कल्पेश धुळेचा आणि चेंडू मात्र लेग ब्रेक पाहायला मिळाला आपल्याला. अवांतर चेंडू एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला जातोय सातत्याने. पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न धावसंख्या उभी करायची आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. दोन्ही संघ एकाच ताकदीचे तुल्यबल संघ
आपल्याला पाहायला मिळतात एकाच कॅलिबरचे. राहुल भोईर इथे यांचं आगमन झालं आहे. आपण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र त्यांना ऐकणार आहोत निश्चितच. राहुल भोईर एक उत्कृष्ट समालोचक, मलंगड असोसिएशनचे मात्र प्रवक्तेसुद्धा आहेत. आयोजकाच्या भूमिकेत मानेरी गावात खूप मोठी स्पर्धा याच महिन्यात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्वर्गीय लालशेट भोईर स्मृतिचषक 2019. पुढचा चेंडू कल्पेश वैभवसाठी ऑन साईडला चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक भूषण चेंडूवरती बघा सहज चेंडू उचलायला गेला आणि इथून मात्र थोडंसं लेझी क्रिकेट दाखवत आहे ना. जिथे धाव एक होती तिथे दोन धावा खर्च कराव्या लागल्या पूर्णपणे दडपणात. स्ट्राईक रोटेट होते इथे मात्र थोडासा चेंजेस पाहायला मिळतो. गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी होते. महेंद्रने ज्या प्रकारचं षटक हाताळलं त्याच प्रकारचं महेंद्रच्या पावलावरती पाऊल ठेवून सर्वच गोलंदाजाने गोलंदाजी केली. आत्ता मात्र ऑन साईडला आपण पाहतोय एक मोठा फटका येतोय वैभवच्या बॅटमधून एक धनदरी चौकार. थँक्यू डीज. 33 धावा धाफलकावरती लावल्या गेल्यात. अद्यापपर्यंत तो विचार केला महेंद्रने ज्या प्रकारचं षटक हाताळलं थोडंसं महागडं. 11 धावा महेंद्रच्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. पहिलं षटक महेंद्रने अप्रतिम हाताळलं होतं. फुल्लेंचा चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय पुन्हा एकदा भूषणकडे. मी तर म्हणेन चेंडू जसं एखाद्या मागे शनी लागतो एखाद्याच्या तसा मात्र चेंडू भूषणकडेच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कानोर संघाची 34 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना कल्पेश धुळे काय गोलंदाजी करतोय. पाच चेंडूंचा सामना इथे मात्र संपला गेलाय. शेवटचा चेंडू असेल नवीन फलंदाज. मात्र पहिल्या चेंडूचा जे स्ट्राईक एंडला जातोय तेजस देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. एकदा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंड फलंदाजीतून मात्र बाद होतील. माघारी परतावा लागेल तेजसला. गोल्डन डक वरती तेजस बॅक टू द पॅवेलियन. थँक्यू डीजे. याच दरम्यान श्री गणेश सीसी मानक्युरी संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण याची रिपोर्टिंग करायची मंडळाकडे. क्रिशा 11 बदलापूर संघ आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. क्रिशा बदलापूर विपक्ष श्री गणेश मानकिवली. निलेश मराडे विपक्ष रमेश कोहारी असा सामना पाहायला मिळेल. गोलंदाज ऋषिकेश धुळे सांघिक 5वं स्लॉग ओव्हर आपण पाहतो. शेवटचं षटक धावसंख्या धाफलकावरती 34 धावा 34 रन्स. चार षटकांच्या अखेरीस पाचवं षटक कसं असेल हे मात्र आपल्याला पाहायचंय ऋषिकेशच्या माध्यमातून. ऋषिकेश इथून मात्र महेंद्र धुळे सातत्याने कानमंत्र देत असताना नवीन गोलंदाज घडवले गेलेत. एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक भूषण मात्र आपण पाहतोय किती वेगाने फेक किती चांगले होते पाहायला मिळते इथे. आणि या दोन धावा सहजतेने आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील धावबादच्या स्वरूपात. काही गरज होती का असा प्रश्न इथे मात्र निर्माण होतोय. अक्षय इथून मात्र निघाला कॉल नव्हता कोणत्याही प्रकारचा आणि गडी गमवावा लागलाय हर्षित 11 कानोर संघाला. थँक्यू डीजे. सुभाष पाटील सर तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. ओके
दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी बाद होतोय फलंदाज अक्षय। थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असल्या कारणाने मात्र कुणाल एककांना थोडंसं विचलित होतं। पुढचा चेंडू ऋषिकेश, ऋषिकेश देखील एक अनुभवी गोलंदाज आहे, कमी उंची कमी वयाचा खेळाडू, सातत्यानं विचार केला रोशन धुळे महेंद्र धुळे यांचा वारसा घेऊन, मात्र नवनवीन गोलंदाज नवीन खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला, कार्पेटच्या साह्याने आपण पाहतो क्षेत्ररक्षक सचिन अतिशय वेगाने चेंडूवरती फेकसुद्धा चांगले पाहायला मिळते, तोपर्यंत कवर इथून मात्र रोशनला कवरिंगसुद्धा चांगलं केलं जाते। दीपेश चेंडूखाली येते, चेंडू अडवला जाईल, तत्पूर्वी दोन धावा मिळतील हर्षित इलेव्हन कानूर संघाला। संत गतीने ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकापासून केली आहे कानूर संघाने, त्याच प्रकारची सुरुवात मात्र सातत्याने कायम आपल्याला पाहायला मिळते। कारण अद्यापपर्यंत इथून मात्र विचार केला कोणत्याही फलंदाजाने, मात्र धडाकेबाज फलंदाजी जशी हवी आपल्या संघाला तशी फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळत नाही, कारण चांगली गोलंदाजी होती आहे। इथून मात्र जर विचार केला अतिशय भेदक मारा गोलंदाज महेंद्र असतील, रोशन असतील, कल्पेश असतील, ऋषिकेश असतील, पुन्हा एकदा मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतील सुभाष पाटील सर, मात्र अवांतरची खून करत असताना एक धाव इथून मात्र हर्षित इलेव्हन कानूर संघामध्ये जोडली जाईल एका धावेच्या मदतीने। स्कोरबोर्ड पुढे सरकतंय 39 या आकड्यावरती। पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋषिकेश फुल्लेंचा चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर थोडासा खराब चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू मात्र इथून निघून जातोय फाईनली क्षेत्राला बीट करून, मात्र चेंडू अतिशय वेगाने बाउंड्री लाईन क्रॉस करतोय। 1+4 एकंदरीत 5 धावा दा फलकावरती जोडल्या जातात, एक चौकार पाहायला मिळतोय कानोर संघासाठी। सव्वेचाळीस धावा दहा फलकावरती, अद्याप उर्वरित काही चेंडूंचा सामना मात्र शेष असेल, 4 चेंडू शेष असतील अजूनही कानोर संघासाठी। गोलंदाज ऋषिकेशचे आता मात्र महेंद्र धुळेने दिलेला कानमंत्र कितपत योग्य ठरेल ऋषिकेशसाठी। पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार। चेंडू पुन्हा एकदा कुणाल नकुल, एकदा चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय, बॉडीवरती आदळला जाईल, लेग बायच्या सुरवाने एक धाव अंकित केली जाते एका धावेच्या मदतीने, मात्र शेवटचं षडक मार्गस्थ पाहायला मिळतंय गोलंदाज ऋषिकेशचं। आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, ऋषिकेश थोडासा महागडा साबित होईल इथे, मात्र जर विचार केला 2 चौकार 2 खराब चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाले। एकंदरीत धावा धावफलकामध्ये 49 धावा, कालचा दिवसाचा जर विचार केला राहुल तर 54 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 54 धावा पाहिल्या होत्या, 55 धावांचं टार्गेट या दोन सामन्यामध्ये होतं। जिताचा सामना होता कालच्या दिवसामध्ये साई विपक्ष वालिवली, वालिवली संघाने मात्र 54 धावा केल्या, प्रतिस्पर्धी जय भुजेश्वर साई संघाला 34 धावांवरती रोखण्यात यश आलं। त्यानंतर ढोके विपक्ष जोवेलीपाडा 54 धावा ढोके संघाने केल्या, जोबेलीपाडावाला मात्र 41 या धावसंख्येवरती थांबवलं गेलं। असे सामने कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र खूप रंगतदार स्थितीमधले सामने पाहायला मिळाले याच मैदानावरती। प्रभू पाटील क्रीडांगण आपण पाहतोय अतिशय चांगलं गजबजलं होतं कालच्या दिवसामध्ये, आणि षटक क्रमांक 5 देखील संपलं गेले, आणि इथून मात्र पहिलं सत्र संपुष्टात येते, आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 49 धावा, आणि येणारे 30 चेंडू 50 धावांची गरज असेल जे हनुमान जोवेली संघाला। डीजे
थैंक यू डीजे येणारे तीस चेंडू पन्नास धावांची गरज आहे. रमेश कोहारी क्रिशा इलेवन बदलापूर संघ इथे उपस्थित झाला आहे. जम्प टू सेमीफायनल या टोपन नावाने मात्र हा खेळाडू ओळखला जातो. रमेश कोहारी स्वागत आहे आपलं आणि निश्चितच जाऊया दुसऱ्या सत्राकडे. निश्चितच आपण ऐकणार आहोत जेव्हा मात्र दुसरं सत्र चालू होईल. निश्चितच आवाज ऐका मानेरी गावचा एक गोड आवाज मलंगड पट्ट्यातील प्रवक्ते राहुल भोईर यांना. हॅलो 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 ठीक हॅलो 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 थोडासा इगोचा आवाज द्या ना. हॅलो ठीक हॅलो हॅलो थोडासा शार्प करा ना. हॅलो हॅलो ठीक जास्त झाला. हॅलो 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 ठीक हॅलो हॅलो ठीक थोडासा आवाज खोला. हॅलो ठीक ठीक आहे. थँक्यू वा थँक्यू सो मच महेश मॅडी असा आपण आवाज कालपासून नक्कीच ऐकतो आहे. गोंधळाचं नक्कीच काल देखील पूजन झालं असेल. आम्ही देखील गोंधळाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. कपाई केशरी गंधामा शिवरायांचा छंद मुकाने एकच नामघोष जगदंब जगदंब. नक्कीच आपण बघतो सकाळचं क्लायमेट आहे. व्हेरी गुड मॉर्निंग आलेल्या सर्वच खेळाडूंचं मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गेम प्ले करूया कारण का मॅच तेवढीच महत्वाची आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्याला पाहायला भेटला. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करावी शेवटचा आणि नक्कीच अंतिम तुम्हाला पुकार असेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करावी. जनुमान क्रीडा मंडळला चांदेपंच्या माध्यमातून जनुमान चषक वर्ष तिसरा आहे. भव्य दिव्य नक्कीच आपण बघतो टॅनिस बॉलची ही प्रथमच स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला भेटते बदला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि पहिलाच मान मात्र चांदप गावाला मिळतोय. खूप सारी मेहनत पूर्ण नक्कीच चांदप गावातील खेळाडू असतील त्याच्यानंतर मान्यवर असतील त्यांनी या नक्कीच क्रिकेट टुर्नामेंटसाठी घेतली आहे. पावसाचा जर विचार केला तर नक्कीच मात्र इथे पाऊस नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस मात्र बरसतो. भिवंडी असेल बदलापूर असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल विभागात मुंबई या परिसरातमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाचं प्रमाण पाहायला भेटतो. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या गोष्टी नक्कीच दिवसभर होत राहतील. एक बिग मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटतो. दोन बलाढ्य संघ आता मात्र बदलापूर ग्रामीणचे पुन्हा एकदा आमने सामने येतात. एका बाजूने आहे जनुमान क्रिकेट संघ जुविली तर दुसऱ्या बाजूने आपल्याला मात्र पाहायला भेटतो. या दरम्यान कानूर संघाचा खेळ नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतो. पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 49 धावा 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या आणि 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या मॅचमध्ये करायचा आहे. ओव्हर द विकेटने रोशन दुबेसाठी
चिंडवाने बॅट्स अजिबातचा संपर्क येत नाहीये. हा पहिला षटक आपल्याला मात्र पाहायला भेटतो सर्कल पाबंदीचा. हर्षित इलेव्हन कानोर टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मात्र पाहायला भेटते इन ऍक्शन मध्ये. ओव्हर द विकेट नाही, पुढचा बॉल स्टेप आउट झाले, ऑन साईडला फटका कॅच होता, मिस टायमिंग आहे, खेळाडू जेलच्या खाली, खूप चांगला तिथं मात्र जेल कम्प्लिटली फिनिश करतायत. अकुटपाचा बॉल आला, बॉलवरती तुटून पडले, खूप चांगला नक्कीच फुटवर्कचा वापर आपल्याला पाहायला भेटला. मात्र फटक्यामध्ये मी तर म्हणेल ताकद कमी आपल्याला पाहायला भेटली, उंची जास्त पाहायला भेटली. तिथं विकेटचं पतन लागणारा पहिला झटका जनुमान क्रिकेट संघ जुविलिया टीमला. रोशन दुवे बॅक टू द पवेलियन. तो पहिला विकेट या दरम्यान गमावला जातोय. स्टेप आउट मात्र खूप चांगले झाले, ऑन साइड लाडवा बाटने फटका देखील आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. मात्र मिस टायमिंग फटका ज्याला म्हटलं जाईल, आणि हवेत चेंडू घेत असताना इथनं विकेट संपादन केलं आहे खूप चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट या दरम्यान आता मात्र हुकच्या माध्यमातून चांगला फटका आहे, दावा देखील नक्कीच चांगला मिळतील, आणि अंपायरचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. हा षटकार येतो, अकुटप्पाचा बॉल आणि हुकच्या माध्यमातून तेवढा जर्जेदार असा फटका येत असताना बॅट्समॅन भारदोलच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. गुड शॉट क्रिकेट फॅन्ससाठी घेऊन आलोय संगीत धमाकेदार आरंभ प्रारंभ आणि चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा खेळ नक्की संपला, पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आहे धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटते या दरम्यान 12 धावा. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 50 धावा बनवायच्या आहेत, 50 धावाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे जनुमान क्रिकेट संघ जुविलिया टीमला. मात्र रोशन दुवे बाद झाला आहे मैदानाच्या आतमध्ये, या दरम्यान कल्पेश आहे, त्याच्यानंतर बघतो आपण भारत आहे आघाडीचा फलंदाज. दोन चांगल्या संघ आमनेसामने, त्यांनी दोघांमध्ये नक्कीच ही काटेकी टक्कर आपल्याला मात्र पाहायला भेटते. शेवटपर्यंत मॅच खूप रंगतदार होईल, प्रेक्षकांना कुठे जाऊ नका, कारण एक चांगला दर्जेदार असा सामना आपल्या बिड्डीसाठी येतोय, आणि शेवटपर्यंत या मॅचमध्ये आपल्याला सुरस नक्कीच मात्र पाहायला भेटणार आहे. एकाच ताकदीचे आहेत, एकाच विभागातील आहेत, बदलापूर ग्रामीणचे दोन बलाढ्य संघ आमने सामने येत आहेत, आणि दोघांमध्ये सुरू असलेला हा दर्जेदार असा सामना देखील आपल्याला मात्र इथं पाहायला भेटतो. 12 धावा धावपळकावरती आले आहेत, एक गडी बाद बनवायचे आहेत 50 या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जनुमान क्रिकेट संघ जुविलिया टीमला. ओव्हर द विकेट सेकंड ओव्हर आहे, गोलंदाज अक्षय. यावेळेस फुल टॉस होता कदाचित, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच केला, अंपायरचा कोणताही इशारा आमच्यापर्यंत आला नाहीये, म्हणजे याचा अर्थ हा चेंडू मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटतोय. आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आहे धावपलकावरती 13 धावा. ते वांगणी असोसिएशनमध्ये नक्कीच कानोर टीम आपल्याला पाहायला भेटते, कारण या असोसिएशनमधून ती बिलॉंग करते. तर दुसऱ्या बाजूने बघतो आपण बदलापूर ग्रामीणची नक्कीच जनुमान जुविली टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. ओव्हर द विकेट फुल टॉस, सुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना नो बॉल देखील अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना हा नशिबाचा येणारा पंजा. थँक यू डीजे. हा फ्री डे, मात्र येणारा चेंडू आपण बघतोय दरम्यान फ्रीडचा असणार आहे. फ्री बॉलवरती बघूया कशा प्रकारे इथनं बॅटिंग होईल. चुका होत असताना या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, फ्रीडचा बॉल मात्र खेळायचा होता, किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे, चेंडूची उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत बाईकच्या माध्यमातून एकदा येते
एसपी जेपी जय वीरू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन आमच्या ऑफिशियल अंपायर त्यांच्या माध्यमातून यावेळेस इशारा येत असताना एसपीच्या माध्यमातून एकूण संघाची धावसंख्या अजून एकने जाईल पुढे. दावा आहेत दावा बलकावरती 19. मनवाचे आहेत 50. दोन तगडे संघ आमनेसामने येत आहेत. दोघांमध्ये सुरू असलेला हा रंगतदार असा सामना आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. ओव्हर द विकेट ना यावेळेस चेंडूपासून थोडीशी दूर गेले. ऑफ्टरचा फटका चेंडू मात्र डीपमध्ये सिपर कव्हरला इनफील्डच्या आतमध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. काल या टुर्नामेंटचा पहिला दिवस होता. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. निलेश मराडे आपला वाढदिवस जरी असला तरी देखील आपल्याला मात्र रिपोर्टिंग करावी लागेल. चला निलेश आले असेल तर आपण लवकरात लवकर यावं, जास्त वेळ घेऊ नका. आदनमान ऑफ्टरचा फटका इनफील्डच्या वरून उडवायचा होता. नक्की चांगला धावा. आता मात्र येत मिळतील. चेंडू रोखणं आता मात्र सोपं नसेल. चेंडू मात्र इथनं दन दन करत येतोय. सरळ सीमा पार. चार धावा. गुड शॉट. थँक्यू थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 24 रन 24 धावा. आपला तो नशीब बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला गेला. मग चेंडू डीपमध्येच यावेळेस कव्हर केला जाईल बॅकफुट पॉईंटला. तोपर्यंत इथनं या दरम्यान एक धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकने जाते पुढे. एकूण संघाची धावसंख्या आहे धावा फलकावरती स्कोर मोजून 25. लॉस ऑफ वन विकेट्स बनाम जयहनुमान क्रिकेट संघ जोवी. सेकंड ओव्हरमध्ये अक्षय पुढचा बॉल. अगोदरच खेळत आहेत कल्पेश दुवे. नक्कीच अगोदर आपण बघितलं की स्टोरेशन नक्कीच पुढे आले होते. स्टेप आउट देखील झाले. अडवा नक्कीच अडव्या बाटने खेळायचं होतं ऑनसाईडला. मात्र इथनं धाव नसणार आहे. अंपायरचा देखील इशारा आमच्यापर्यंत येतो. दोन षटकाचा निर्णय मात्र खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या अखेरीस जिथं मात्र 50 धावा बनवायच्या आहेत. अर्धलक्षाचा पाठलाग आतापर्यंत दोन षटकामध्ये गेला आहे. 50 धावा बनवायच्या आहेत. 25 आतापर्यंत नक्कीच मात्र बनवल्या गेल्यात. म्हणजे खूप चांगली सुरुवात इथं या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. जयहनुमान क्रिकेट संघ जुविली या टीमच्या माध्यमातून पहिला षटक आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केला गोलंदाजाने. एक विकेट नक्कीच त्या ओव्हरमध्ये दरम्यान संपादन करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. म्हणजे तिथे आपण बघितलं गेलं तर एक झेल देखील त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटला. एक विकेट नक्कीच मात्र इथं कॅरी केला होता. आणि त्याच्यानंतर आपण अक्षयचा षटक बघितला. अक्षयने नक्कीच या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. त्याला मात्र सपद आली नव्हती. तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि एकूण अशा प्रकारे दोन षटकांचा मात्र निर्णय खेळ संपला गेला आहे. आणि दोन षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आहे आपल्याला धावपळकावरती पाहायला भेटते 25 धावा. 50 धावांचा लक्ष्याचा मात्र पाठलाग करायचा आहे मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. काल देखील आपण खूप चांगला प्रकारचा खेळ बघितला. काल देखील चांगल्या प्रकारचा नक्कीच क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला. षटकार चौकार असे नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. आणि आज देखील आपल्या क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा नक्कीच एक चांगला खेळ या मैदानावरती इथनं मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. अजूनही मात्र या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 25 धावा बनवायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्हीही टीमला समान संधी आहे हा सामना जिंकण्याची. फुलटॉस मात्र फुलटॉस बॉलला सन्मान देत आहेत. चेंडू डीपमध्ये येतो. सिपल कव्हरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटलं. तोपर्यंत इथनं या दरम्यान 2 धावा मिळतील आणि अंपायरचा इशारा वन शॉट. एकच धाव असणार आहे आणि या दरम्यान जिथे 2 धावा धावून घेतल्या तिथे मात्र एकच धाव असेल कारण का अंपायरचा इशारा येतोय. वन शॉट. चुका होत असताना कल्पेशच्या माध्यमातून कल्पेश काहीतरी सरंकी चर्चा करतात अंपायरांशी. ओव्हर द विकेटने फुल टॉस आहे. फटका मात्र फसला. मिस्टामिंग जेल नसेल. मात्र चेंडूचे उचलून फेक केले जाईल. तोपर्यंत धावा नक्कीच 2 मिळतीलच यावेळेस 12 दुव्याला आणि एका बाजूने कल्पेश दुवेला. टॉस आपण करूया तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचं टॉससाठी. क्रिश एलेव्हन बदलापूर नाही की बदलापूर संघ एका बाजूने असेल तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला भेटेल. श्रीगणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ इन ॲक्शनमध्ये पुढच्या मॅचमध्ये. टॉस आपण करतोय. नंदूदादा भंडारी आमच्या मान्यवरांना विनंती आहे की सन्माननीय नंदूजी यांना विनंती आहे की आपण टॉससाठी यावं पुढं. आपल्या शुभासे टॉस करू. फुल टॉस आहे. फटका हवेत. मात्र या दरम्यान जेलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जेल तिथे मात्र नक्कीच पकडला जातो. विकेट सपतांना लागणारा अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये. जयहनुमान क्रिकेट संघ जुबिली या टीमला 12 धावे बॅक टू द पवीलियन.
टॉस नक्कीच आम्ही करत आहोत. पुढच्या मॅचचा आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटणार आहे. एक चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर भारत दुव्याबाद झाले आहेत. महेंद्र जात आहेत नवीन फलंदाज. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जे मैदानी पंच आहेत दोन, जय पवार सुभाष पाटील आमचे गुणसंख्या लेखक, त्याच्यानंतर लाडू लेखक आमचे नक्कीच ऑफिशियल टीम देखील सज्ज आहे. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, त्याच्यानंतर ऑपरेटर ओमकार देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि चांगले चांगले संघ, वाघणी परिसर असेल, बदलापूर परिसर असेल, या विभागातील टीम तीन ऑप्शन मध्ये पाहायला भेटतील. आणि फलंदाज मात्र इथं बाद होत असताना वन मोर विकेट डाऊन. संघर्ष अजूनही संपला नाहीये. इथनं मात्र दाखवून देतो मैदानामध्ये कानूर क्रिकेट संघ, कारण का सामना संपला नाहीये, सामना अजूनही आम्ही सोडला नाहीये. संघर्ष नक्कीच करणार, मात्र फाईट बॅक नक्कीच करणार या मॅच मध्ये फलंदाज बाद. डीजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकीवली टीमने नक्कीच टॉस मात्र जिंकला आहे या मॅचचा. निलेश यांचा आज मात्र वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री गणेश क्रिकेट संघ मानकीवली या संघाचे संघनायक फटका हवेत आहे. मिस्टायमिंग, खेळाडू जेलच्या खाली, वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. आता मात्र जुविली संघ इथनं संघर्ष करतोय आणि विकेटची हॅट्रिक देखील आता मात्र इथनं पाहायला भेटते. काय खेळ केला आहे, कंबर कसले मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संघर्ष वाढला या दरम्यान जनुमान क्रिकेट संघ जुविली टीमचा या मॅच मध्ये फलंदाज बाद. फलंदाज आता मात्र दरम्यान फलंदाज डीजे 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 रिलॅक्स. तर या दरम्यान आता मात्र संघर्ष नक्कीच करावा लागणार आहे, कारण का विकेटची हॅट्रिक आपल्याला मात्र पाहायला भेटली. काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेशने, आतापर्यंत इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी केली आहे. आणि आता मात्र इथनं कंबर कसली आहे दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये कानोर टीमने देखील. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल महेंद्रसाठी, अंदाधुंद फटका ज्याला म्हटलं जातोय. आणि यावेळेस अपील बघा, अपीलला खूप स्ट्रॉंग, कारण का महेंद्र आता माहीचा विकेट मात्र खूप महत्त्वाचा यावेळेस मॅचमध्ये असणार आहे. कारण का इथनं ही मॅच आता जर आपण बघितले गेले तर आता मात्र ही मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. कारण का भारत आणि भारत जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा असं वाटलं की मात्र काही क्षणाला की ही मॅच मात्र एकतर्फी होईल, एकतर्फी मात्र ही मॅच जिंकेल. मात्र पुन्हा एकदा कानोर संघाने दाखवून दिलं की मात्र ही मॅच संपली नाही आहे मित्रांनो, ही मॅच मात्र आता इथनं सुरू झाली आहे. तीन ओव्हरचा तीन षटकांचा खेळ संपला, एकूण संघाची धावसंख्या आहे धावपलकावरती 28, अजूनही मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी इथनं 11 सरासरीने तब्बल 22 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत जनुमान क्रिकेट संघ जुविली या टीमला. डीजे
केवड़ी है। तो सन्माननीय प्रतिमेश भगत यांचा देखील शुभागमन झाला आहे, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत आहे। तर बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल या मॅचमध्ये बघतो आपण 22 वादा मात्र बनवायचे आहेत, करूया मरो असं नक्कीच आता इथनं म्हटलं जाईल, डू अँड डाय, कारण का आता मात्र इथनं संघर्ष वाढला आहे। काही क्षणाला असं वाटलं की मात्र जयवर्मन क्रिकेट संघ जुविली संघ हा सामना मात्र कदाचित एकतर्फा जिंकेल, म्हणजे तसं काय होत नसताना काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला भेटतं, कारण का तिसऱ्या षटकामधील जी गोलंदाजी केली, कमाल धमाल गोलंदाजी, विकेटची हॅट्रिक कम्प्लीट केली आणि पूर्णपणे मॅचमध्ये आता वापसी झाली आहे। म्हणजे आता मात्र दोन्हीही टीम मी तर म्हणेन इथनं संघर्ष करतायत आणि आता मात्र संघर्ष करावाच लागेल, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये संघर्षशिवाय मात्र इथनं क्रिकेट नाही आहे। क्रिकेटमध्ये संघर्ष हा शब्द सातत्याने वापरला जातो, कारण का संघर्ष आहे तरच क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे तरच मात्र संघर्ष आहे। येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी इथनं तब्बल बनवायचे आहेत 22 धावा। चेसिंग कंपल्सरी आहे। पप्पूसाठी बॅकफुटला जाऊन स्वारकाटचा फटका, मात्र खूप चांगला खेळले पप्पू, मात्र तोपर्यंत तिथं खेळाडू तर आहेत, कारण का 30 गजच्या बाहेर आपण बघतोय आउटफील्डमध्ये पॉईंटचा खेळाडू मात्र नक्कीच तिथे पेट्रोलिंग करतोय। या दरम्यान एकच धावीतनं मेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकने जाते पुढे, तब्बल 29 धावा या धावा पलकावरती येतात। आता मात्र येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी या दरम्यान इथनं 21 धावीची गरज आहे। या मॅचमध्ये जर्मन क्रिकेट संघ जुविली या टीमला खूप चांगला संघर्ष नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतोय, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आता मात्र इथनं करावी लागेल महेंद्र दुबेला आणि इथनं चुकीची गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला भेटली, फ्लिकचा फटका फक्त त्याला दिशा दिली, चुकीची लेंथ इथनं पाहायला भेटली, चेंडू मात्र सरळ जाईल लॉंग लेगच्या दिशेने, महेंद्र अर्थातच माईच्या बॅटमधून येणारा या दरम्यान संघर्षमय षटकार। थँक्यू। तर या दरम्यान हा षटकार येतोय, माही मार रहा आहे आता मात्र महेंद्र आहे, तर मात्र जुविली संघ नक्कीच इथनं कमबॅक करू शकेल। हा मात्र असा खेळाडू आहे जो मात्र संघ कितीही बॅकफुटला असो, संघ कितीही दडपणाखाली असो, त्या दडपणाला त्या दबावाला मात्र इथनं बळी न पडता त्याच्यावरती मात्र नक्कीच चांगला खेळ करू शकेल, एवढी ताकद मात्र या खेळाडूकडे आहे। आउटरचा चांगला फटका, चेंडू डीपमध्ये जाईल, यावेळेस डीप एक्स्ट्रा कवरमधून खेळाडू जातोय बरोबर चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत 2 धावा मात्र इथनं मिळत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आहे धावपलकावरती 37 धावा आहे धावपलकावरती 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 13 धावीची गरज आहे। चेसिंग बघा कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। रवुंडा विकेटने पुन्हा एकदा मात्र चेंडूला दिशा द्यायचं होतं, मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जातो, 2 धावीची मागणी आहे, 2 धावा मात्र कंप्लीट होतील, चुकीची फेक आपल्याला मात्र पाहायला भेटते या षटकामध्ये, मात्र चुका करतोय गोलंदाज तेजसच्या माध्यमातून नमित मंडळ, खूप साऱ्या चुका होत आहेत, कारण का इथनं बघितलं आपण षटकार देखील आला महेंद्रच्या बॅटमधून, तिसऱ्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली दिनेशने, पूर्णपणे छाप सोडली, बॅकफुटला होता महेंद्राच्या आतमध्ये जर्मन क्रिकेट संघ जुविली संघ, मात्र आता पुन्हा एकदा मात्र कमबॅक करतोय, कारण का महेंद्र चांगल्या प्रकारचा खेळ करतोय आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी। राऊंड विकेट यावेळेस मात्र फटका उडवल्या हवेत आहे मेश टायमिंग खेळाडू जेलच्या खाली आणि आता मात्र ही चूक झाली आहे, गरज होती का हा मात्र प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस महेंद्रला मैदान सोडावं लागेल, विकेटचे पतन, आता मात्र संघर्ष पुन्हा एकदा वाढणार आहे मॅचमध्ये, कंबर पुन्हा एकदा कसावी लागेल या मॅचमध्ये जयवर्मन क्रिकेट संघ जुविली टीमला। फलंदाज बाद
थँक्यू डीजे. आणि आता मात्र इथं संघर्ष अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत मित्रांनो. तुम्हाला येणारे चेंडू शिल्लक आहेत 11 सात चेंडू 11 धावेची गरज. सात चेंडू 11 धावा या मॅच मध्ये मात्र बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. बाकफुटला जाऊन मात्र नक्की स्पंज करताय. दोन धावेची मागणी आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. चुका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान अजून इथनं या दोन धावा मात्र मिळतील आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून दोनने जाते पुढे. यावेळेस एक्केचाळीस झाले आहेत धावा. धावा पलकावरती अजून मात्र येणारे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा बॉलमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 9 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. करूया मरुची स्थिती आहे कारण का मॅच आता मात्र शेवटच्या अंतिम षटकापर्यंत आली आहे आणि एक चांगलं क्रिकेट, एक क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला भेटू. यावेळेस जर्मन क्रिकेट संघ चादब या टीमच्या माध्यमातून जनमन चषक 2019 हा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला मात्र इथनं पाहायला भेटतो. थोडासा वेळ कमी गावा, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आम्ही इथनं मॅच लगेचच स्टार्ट करू. डीजे सहा चेंडू 9 धावा मात्र कंपल्सरी बनवायचे. आता मॅचमध्ये शेवटचा अंतिम षटक गोलंदाज ज्या दिनेशने नक्कीच विकेट शॅटरी कम्प्लीट केली होती तोच दिनेश. नक्कीच कारावीतली टुर्नामेंट आपल्याला मात्र आठवते. क्रिशा इलेव्हन अपोजिट संघ खेळत होता. 8 धावा बनवायच्या होत्या आणि काय गोलंदाजी केली होती याच दिनेशने. पहिलाच बॉल मात्र दर्जेदार असा फटका आहे. मात्र एकच धाव इतना मात्र मिळतीय तोच दिनेश. आता मात्र सज्ज झाला आहे कारण का दिनेश एक असा गोलंदाज आहे की मात्र कमी धावा जरी असल्या तरी देखील मात्र दिनेशकडे तेवढी ताकद आहे, तेवढी कुवत आहे, तेवढा आत्मविश्वास आहे की मात्र हा गोलंदाज आम्हाला मात्र इथनं सामना जिंकून देऊ शकेल. तर दुसऱ्या बाजूने भूषण आणि पप्पूकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या मॅचमध्ये हा सामना मात्र जय मंजुरी संघ जिंकेल मात्र यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. मॅच कोणी जिंको, मॅच चांगलं होणं गरजेचं आहे. मॅचमध्ये चांगला क्ले खेळ होणं गरजेचं आहे आणि मॅच मात्र शेवटच्या बॉलपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. असा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये संघर्ष करावाच लागणार आहे या मॅचमध्ये. आणि संघर्ष मात्र नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटतोय या दोन टीममध्ये. अजूनही मात्र समीकरण शिल्लक आहे. येणारे 5 बॉल आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 8 डावेची गरज आहे. ओव्हर द विकेट ना चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल. ही ताकद आहे, हा आत्मविश्वास आहे, ही ओळख आहे दिनेश. दिनेश सांगून देतो माझ्यामध्ये दमखम आहे, मी इथनं चांगला खेळ करू शकेल आणि इथनं तेच मात्र दाखवलं जातं. क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे आणि दिनेशचा खेळ मात्र काय होतोय आपला तून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 डावेची गरज. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग तुम्हाला मात्र कंपल्सरी करावा लागेल. याची आपण मात्र दखल घ्यायचे. हॅलो 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 बोलू का. तर समीकरण आता मात्र शिल्लक आहे या मॅचमध्ये 8 धावा बनवायचा आहे. चुका होत असताना या दरम्यान चुका मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद. तर पप्पू मात्र बाद झाला. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज ऋषिकेश जातोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक आहे आणि
येणारे तीन चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 8 डावीची गरज आहे. करूया मरुची स्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, कारण का दोन चांगले संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा तेव्हा असाच क्रिकेट आपण आजवर बघितला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला इम्प्रेसिव्ह असा क्रिकेट पाहायला भेटेल, टसन क्रिकेट पाहायला भेटेल, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटची क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कारण का आजच्या दिवसामधील सर्व संघ तुल्यमान आहेत आणि सर्वांकडे चांगली क्वालिटी आहे आणि चांगला क्रिकेट आहे. त्या अनुषंगाने आज मात्र आजच्या मॅचेस आजचे सामने मात्र पाहायला अजिबात विसरू नका. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या तीन चेंडूमध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावा. या दरम्यान वन मोर विकेट डाऊन, अजून एक फलंदाज बाद. काही क्षणाला असं वाटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये जनुमान क्रिकेट संघ जवळील टीम हा सामना जिंकेल, मात्र दिनेशने जो कारनामा केला होता कारावच्या मैदानावरती तोच कारनामा आता मात्र पुन्हा एकदा करतोय. दाखवतो की माझ्यामध्ये अजूनही दमकम आहे, मी मात्र या वर्षी देखील चांगले गुणजे करू शकेल. या अनुषंगाने आता मात्र इथनं समोरच्या संघाचं पूर्णपणे कत्तल केली जाते आणि समोरच्या संघाला पूर्णपणे या दरम्यान दबावाखाली वावरलं जातोय. हाच तर क्रिकेट आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दोन चेंडू आता मात्र शिल्लक आहे आणि कंपल्सरी आता मात्र 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अफलातून क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला भेटलं, क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटची क्वालिटी मात्र या षटकामध्ये पाहायला भेटली. विकेटचे पतन, अजून एक मात्र फलंदाज बाद झाला आहे. फक्त आणि फक्त या मॅकीज मित्रमधील षटकामध्ये 9 धावा बनवायच्या होत्या 6 चेंडूंमध्ये आणि मात्र या 9 धावा बनवायच्या असताना मात्र नाकी 9 आला आहे आणि मित्रमधील कदाचित अस्तित्व मात्र नक्कीच मात्र संपुष्टात येईल या मॅचमध्ये. डीजे थँक यू डीजे. हर्षित इलेव्हन कानून टीमने मात्र काके दाखवले या मॅचमध्ये आपला तू नशी गोलंदाजी. नक्कीच मॅचमध्ये काय झालं आहे मात्र कोणी किती धावा बनवल्यात या आता मात्र महत्त्वाचे नाही आहेत, मात्र या मॅचमध्ये काय गोलंदाजी झाली दिनेशी हे मात्र खूप काय सांगून जाणार आहे प्रतिस्पर्धी संघाला. आपला तून असा खेळ दाखवत असताना आता मात्र मॅच मैदान म्हणेल पूर्णपणे कानो टीमच्या बाजूने आहे. फक्त एक चेंडू फेकायचा आहे, षटकार जरी आला तरी देखील मात्र इथनं सामना जिंकता येणार नाही. चला मात्र वेग घेऊ नका प्लीज कानोर संघ, आता आपण वेग घ्यायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण काय असेल आपण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे आणि शेवटचा अंतिम चेंडू आता मात्र आपण फेकायचा आहे. प्लीज शेवटचा बॉल, मॅच मात्र फिनिश, सामना मात्र जिंकला मैदानाच्या आतमध्ये कानोर क्रिकेट संघाने. काय खेळ दाखवला, आपला तून असा खेळ आपल्याला मात्र पाहायला भेटला आणि मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय नक्कीच या स्पर्धेमधला